हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल एवन अकॅडमीवर जेथे तुम्हाला एमएसटी टी रिगार्डेड प्रत्येक नवीन अपडेट ऑथेंटिक ऑफिशियल इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर प्रोवाईड केली जाते आता खूप सारे विद्यार्थी मला कमेंट करत होते की सर एस टी सिटी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहे आणि आम्ही ते कशाप्रकारे डाऊनलोड करणार कुठे आम्हाला जावं लागणार म्हणजे तेथून आम्ही एका मिनिटामध्ये आमचे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू तर विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता खूप सारे असे व्हिडिओ येतात की तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहे तुमचे ॲडमिट कार्ड आज पाच वाजता येणार आहे तुमचे ॲडमिट कार्ड आज सात वाजता येणार आहे तुमचे ॲडमिट कार्ड उद्या येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय फायनली तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत का तर पाहू शकता बिलकुल नाही विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली आतापर्यंत तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज झालेले नाही आता, आता विद्यार्थ्यांचा सा एक प्रश्न असेल की जर ॲडमिट कार्ड आता रिलीज नाही झाले तर कोणत्या तारखेला ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे आणि टायमिंग काय राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एव्हन अकॅडमीवर तुम्हाला ऑफिशियली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते आणि प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची पूर्ण मदत केली जाते त्यांच्या ॲडमिशनपर्यंत यस गाईज तुमची पूर्ण मदत होणार आहे तुमच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळण्यापर्यंत सर्वात अगोदर पाहूया तुमचे ॲडमिट कार्ड तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करणार आणि कुठून डाउनलोड करणार आणि तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड कधी येणार आहे तर सर्वात अगोदर बघा बी एक्झाम तुमची बावीस एप्रिलपासून कंडक्ट होत आहे त्यानंतर एम एक्झाम हे दोन मेपासून कंडक्ट होत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अवेबिलिटी ऑफ एम टी सीटी ॲडमिट कार्ड टू थाउजंड ट्वेंटी फोर तुम्ही पाहू शकता बारा अप्रिल पासून पंधरा अप्रिलपर्यंत कधी पण तुमची ऑफिशियल वेबसाईटवरती लिंक ॲक्टिवेट होऊन तुम्ही ॲडमिट कार्ड डाऊनलोड करणार आहात आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा पण हे लिंक ऍक्टिवेट होते कर ताबडतोब तुम्हाला या चॅनल माध्यमद्वारे कळवण्यात येणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बेलायकनला प्रेस करायचा आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन होऊन जायचं आहे लिंक अवेलेबल इन डिस्क्रिप्शन बॉक्स आणि खूप सारे विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की सर ॲडमिट कार्ड आम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे आणि ॲडमिट कार्डची लिंक ॲक्टिवेट होताच तुम्हाला ते पूर्ण प्रोसिजरसुद्धा माहीत पडणार आहे आणि सोबतच तुम्हाला ॲडमिट कार्ड सोबत कोणकोणत्या इम्पॉर्टंट थिंग्स आहे कोणकोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला काय सोबत घेऊन जायचं आहे एक्झाम सेंटरवर ते पण सांगण्यात येणार आहे आणि खूपच लवकर रँक आणि पर्सेंटेल तुमचे जे मार्क्स आहे त्यावरती तुमचा पर्सेंटेल काय बनणार आहे आणि रँक काय बनणार आहे हा पण व्हिडिओ येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंटील युअर ॲडमिशन तुम्हाला या चॅनल माध्यमात सपोर्ट मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेलाय प्रेस करून ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट नक्की करा की पीसीएम आणि पीसीबी दोन्ही जर तुम्ही ग्रुप भरले असाल ठीक आहे तर बेस्ट आहे बट तुम्ही मला नक्की कमेंट करा की तुम्ही कोणती एक्झाम देणार आहे पी की की पीसीएम कमेंट नक्की करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेवढा पण तुम्ही स्टडी केला असेल त्याला रिवाइज करा रिव्हिजन द्या नक्की फुल मॉक टेस्ट लावून पूर्ण अॅनलिसिसिसिसिसिस करत जा याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे अँड फायनली विशू ऑल द बेस्ट फॉर एम एस टी सी डी एक्झाम थँक्स